नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, मार्च 2024 मध्ये झालेल्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेची उत्तरं आपण अभ्यासत आहोत. अर्थशास्त्र या विषयाच्या संदर्भातली बोर्डाची प्रश्नपत्रिका आपण विद्यार्थ्यांना सोडून दाखवत आहोत, जेणेकरून बोर्ड परीक्षेत जेव्हा नवीन येणारे विद्यार्थी उत्तरं लिहिणार आहेत तर त्यांना ती उत्तरं कशा पद्धतीने लिहायला हवी, कशा प्रकारे उत्तरं लिहायची असतात याविषयीची माहिती याच्यातून होईल. आणि वर्षभराचा तुमच्याकडे वेळ आहे, त्या वेळेमध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करता येईल. जेवढी प्रॅक्टिस, जेवढा सराव तुम्ही परीक्षेपूर्वी करणार आहात प्रश्नपत्रिका सोडवण्याचा, तेवढा फायदा तुम्हाला शेवटच्या फायनलच्या बोर्ड परीक्षेत होणार आहे. त्याच्यासाठी मॉडेल आन्सर आणि उत्तरं लिहिण्याची पद्धत समजून घेणं फार गरजेचं आहे. मित्रांनो पहा, बोर्डाची प्रश्नपत्रिका आपण घेतलेली आहे, कारण आहे की बोर्ड त्याची एक उत्तर पत्रिका तयार करतं आणि ती शिक्षकांना देतं, त्या पद्धतीने शिक्षक पेपर चेक करतात. तर ह्या उत्तर पत्रिकेमध्ये कशा प्रकारे उत्तरं चेक होतात हे समजतं, कोणकोणत्या घटकांना मार्क असतात, कुठं मार्क दिले जातात, कुठं मार्क दिले जात नाहीत, हे या उत्तर पत्रिकेच्या आधारित समजतं. म्हणून आपण बोर्डाचीच प्रश्नपत्रिका ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांना समजून सांगण्यासाठी घेत असतो. मित्रांनो, आत्ता मार्च 2024 मध्ये जी परीक्षा झाली त्याच्या संदर्भातला आपण प्रश्नपत्रिका घेतली आणि त्याच्यातले प्रत्येक प्रश्न सोडवत चाललेलो. आत्तापर्यंत आपण प्रश्न पहिल्यावरती एक व्हिडिओ बनवला आहे, प्रश्न दुसऱ्यावरती एक व्हिडिओ बनवला, प्रश्न तिसऱ्यावरती पण व्हिडिओ बनवला आहे, प्रश्न चौथ्यावरती पण व्हिडिओ बनवला. आज आपल्याला ह्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 5 यावर आधारित व्हिडिओ तयार करायचा आहे. आणि पाचवा प्रश्न कसा सोडवायचा त्याविषयीचं मार्गदर्शन आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अशा पद्धतीने एकंदरीत तुमच्याकडं आन्सर शीट बोर्डाची येते, त्याच्यामध्ये उत्तरं लिहायची आहेत. तर उत्तरं लिहिताना वरती आपल्याला जे क्वेश्चन आणि मार्क असे शब्द दिलेले आहेत त्या चौकोनांमध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना कोणते काम करायचे नाही, ते शिक्षकांना चेक करून मार्क लिहिण्यासाठीचा पार्ट असतो. त्यानंतर किंवा क्वेश्चन किंवा प्रश्न अशा पद्धतीचं एक कॉलममध्ये लिहिलेलं आणि त्याच्या बाजूचा एक कॉलम रिकामा, अशा पद्धतीचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्या बाजूला आपल्याला प्रश्नाचा नंबर लिहायचा असतो. कारण प्रश्नपत्रिकेत सूचना असते नवीन प्रश्न नवीन पानावरती, म्हणजे आता प्रश्न पहिला संपला की नवीन प्रश्न दुसरा सुरू होतो, तो नवीन पानावरती घ्यायचा, मध्ये सुरू करायचा नाही. प्रश्न तिसरा संपला चौथा नवीन पानावर येईल, प्रश्न चौथा जिथं संपतोय तिथं पाचवा सुरू करायचा नाही, तो नवीन पानावरती करायचा. म्हणजे जेवढे प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेत आहेत ते सगळे प्रश्न सुरुवातीला वो पानाच्या वरच्या भागापासून सुरू करायचे, कुठेही ते मध्ये सुरू करायचे नाही. म्हणून मी क्वेश्चन 5 वरती लिहिले. पाचवा प्रश्न आहे तक्ता आकृती आणि उतार्यावरती असणारे प्रश्न. 12वी विद्यार्थ्यांना अतिशय महत्त्वाचा आणि हमखास गुण मिळून देणारा प्रश्न जर कोणता असेल तर तो हा पाचवा प्रश्न आहे, की ज्याच्यासाठी तुम्हाला वर्षभर अभ्यास करण्याची पण गरज नसते, अगदी साध्या सोप्या पद्धतीने उत्तरं यामध्ये शोधता येतात, ऑन दी स्पॉट तुम्हाला मार्क मिळून देऊन जाणारा प्रश्न. आणि जर थोडीशी तयारी केली तक्ता आकृत्या तयार काढण्याची तर 8 मार्काचा प्रश्न आहे, 8 पैकी 8 गुण तुम्हाला मिळून देतो. एक तर 4 मार्क हमखास तुम्हाला मिळू शकतात कारण उतारा आणि उतार्यावरती आधारित असणारे प्रश्न विचारलेले असतात, तर उतारा वाचायचा आणि त्याच्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तर लिहायची, 4 मार्काला उतारा असतो, 4 मार्क तुम्हाला मिळू शकतात. त्याच्यासाठी तुम्हाला कोणताही अभ्यास करण्याची गरज नाही, उतार्यातूनच शोधायचं असतं त्यामुळे अभ्यास करण्याची गरज नाही, तिथूनच उत्तर पाहून तुम्ही उत्तरं लिहून हे मार्क मिळू शकता. त्यासाठी हा प्रश्न सर्वांसाठी महत्त्वाचा आहे, म्हणजे ज्याला 100 पैकी 100 मार्क मिळतील त्यालाही हा प्रश्न महत्त्वाचा आहे, आणि ज्याला 0 मार्क पडणार आहे तर त्याच्यासाठी पण महत्त्वाचा आहे कारण त्याला 8 गुण हा प्रश्न मिळून देऊ जाऊ शकतो. म्हणून त्याने पहिला फोकस ह्या पाचव्या प्रश्नावर करायचं, उत्तरे सोडवण्याची तयारी करायची, आकृत्या काढायची तयारी करायची, तक्ते पूर्ण करण्याची तयारी करायची.
फार सोपा भाग असतो हा। तर पाहूयात हा प्रश्न कसा सोडवायचा आहे। यामध्ये पहिला प्रश्न, रोमन अंकातले प्रश्न ह्या वर्षी दिलेले होते म्हणून रोमन अंकातले प्रश्न मी दिलेले आहेत क्रमांक। तक्ता दिला होता सुरुवातीला, तक्त्यावरून प्रश्नांची उत्तरे लिहा म्हटलं होतं। यामध्ये पहिला होता किंमत निर्देशांक काढण्याचे सूत्र लिहा असा प्रश्न होता। तर किंमत निर्देशांकाचं सूत्र P01 बरोबर समेशन ऑफ P1 डिवायडेड बाय समेशन ऑफ P0 इंटू 100 अशा पद्धतीचे हे सूत्र आहे। हे सूत्र त्यानंतर दुसरा प्रश्न, निर्देशांक काढण्याचे सूत्र। आधी होतं किंमत निर्देशांक काढण्याचं, आता फक्त निर्देशांक काढण्याचे सूत्र म्हटले। तर त्याला समेशन ऑफ P0 बरोबर मूळ वर्षातील किमतींची बेरीज ॲक्च्युली इथं सूत्र नसेल, किंमतच आपल्याला निर्देशांक काढा असं म्हटलेलं असेल म्हणून आपण डायरेक्ट त्याची किंमत घेतलेली आहे P0 ची। समेशन ऑफ P1 चालू वर्षातील किमतींची बेरीज आहे तर ती चालू वर्षातली बेरीज केली तर ती 300 येते। मूळ वर्षातली त्या टेबलनुसार आहे, तक्त्यानुसार, तक्ता आपण इथं दाखवला नाही पण तो तक्ता समोर तुम्ही प्रश्नपत्रिका घ्या त्याच्यावरून कळेल। इथं या प्रश्नामध्ये P0 आणि P1 ची किंमत विचारलेली होती आणि शेवटी सांगितलं होतं आपल्याला तिसऱ्या प्रश्नात किंमत निर्देशांक काढा। तर पुन्हा ते सूत्र वापरून आपल्याला त्याच्यात ह्या किमती ठेवाव्या लागल्या असत्या आणि त्याचं कॅल्क्युलेशन करायला लागलं असतं। कॅल्क्युलेशन केल्यानंतर उत्तर 150 आलं, हा आला होता आपला किंमत निर्देशांक। अशा प्रकारे तीन प्रश्न विचारले। हे कॅल्क्युलेशनचा भाग आहे म्हणून याला 2 मार्क आहेत। आधीच्या 2 प्रश्नांना 1-1 मार्क होते, असे 4 मार्क तुम्हाला ह्या ठिकाणी ह्या प्रश्नासाठी होते। निर्देशांकाचा एक प्रश्न फक्त गणितांचा आहे, अदरवाईज तक्ते इतर देखील जे आहेत पुस्तकातले ते सोपे आहेत। पुस्तकातलेच तक्ते करायचे, बाहेरचा तक्ता एकही विचारला जात नाही। त्यानंतर दुसरा प्रश्न पहा, आकृतीवरती आधारित होता। आकृतीमध्ये विचारलं होतं की उजवीकडे स्थलांतरित होणारा मागणी वक्र कोणता आहे, तो मागणीच्या वक्राचा वृद्धीचा वक्र आहे, उजवीकडे सरकला तो, त्याचं नाव M1 असं आहे। यानंतर दुसरा प्रश्न होता, डावीकडे स्थलांतरित होणारा मागणी वक्र कोणता आहे, तो आहे मागणीचा रासाचा वक्र आणि त्याचं नाव आहे M2। त्यानंतर तिसरा प्रश्न विचारलेला होता, वस्तूंची किंमत त्या आकृतीमध्ये किती दाखवलेली आहे, तर ती अक किंवा स्थिर किंमत। आता दोन मी कंसात काही घटक लिहिलेत ना प्रत्येक प्रश्नात, तर ते लिहिले तरी मार्क आहे आणि बाहेरचा शब्द लिहिला तरी मार्क आहे, दोन्ही लिहिले तरी मार्क आहे। त्यानंतर प्रश्न जो होता, मागणीतील वृद्धी आणि ह्रास या संकल्पना टिंबटिंब या संकल्पने अंतर्गत येतात। तर मागणीतील बदल या संकल्पने अंतर्गत या दोन्ही संकल्पना येतात, असे 4 प्रश्न आकृतीवरती विचारलेले होते। आता ह्या आकृतीचे प्रश्न सोडवताना 1, 2, 3, 4 हे नंबर मी समासामध्ये लिहिलेलं नाही आहे। त्याचं कारण आहे की समासामध्ये आपण प्रश्नांचा मुख्य क्रमांक लिहिला आहे 2, त्याच्या अंतर्गत हे 4 विचारलेत म्हणून ते आपण समासाच्या आतमध्ये लिहिलेले। यानंतर जाऊयात नेक्स्ट 3रा प्रश्नाकडं, कारण यामध्ये 3 प्रश्न दिले जातात, सोडवायचे मात्र आपल्याला फक्त 2 असतात, त्यामुळं प्रश्न पण एक्स्ट्रा आहेत आणि सोपे पण आहेत, त्यामुळे इथं 8 पैकी 8 मार्क मिळवण्याची संधी प्रत्येक विद्यार्थ्याला आहे। आता उतारा दिल्या, उतारावरती प्रश्न विचारलेत ते सोडवायचे आहेत। पहिला प्रश्न विचारला होता, अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून बाजाराची व्याख्या सांगा। जी उतारामध्ये दिलेली आहे ती पाहून फक्त तुम्हाला इथं लिहायची असते, त्यामुळं हा अतिशय सोपा प्रश्न उतारायचा आहे। प्रत्येकाने उताराचे प्रश्न सोडवायचे आहेत। दुसरा प्रश्न होता, बाजाराचे वर्गीकरण कसे केले जाते ते लिहा। हे देखील उतारात दिलेलं आहे, ते तिथून पाहून आपल्याला इथं लिहायचं आहे। त्यानंतर 3रा प्रश्न, विक्री खर्चाविषयी आपले स्वमत लिहा। आता स्वमताचा प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा तुम्ही जे उत्तर लिहाल ते बरोबरच गृहीत धरलं जातं,
म्हणून इथं तुम्ही जसं लिहाल तसे मार्क मिळणारच असतात, पण अजिबातच काही लिहिलं नाही तर मात्र मार्क तुम्हाला देता येत नाही. आणि हा स्वमताचा प्रश्न दोन गुणांसाठी विचारला जातो, म्हणजे उतार्यावरती जर प्रश्न विचारायचे झाले तर तीनच विचारले जातात, दोन प्रश्न हे एक एक मार्काचे असतात जे तुम्हाला उतार्यात सहज उत्तरं सापडून लिहिता येतात, आणि एक प्रश्न तिसरा स्वमतावरती विचारला जातो. जे उतार्यातलं काही घटक वापरून तुम्ही लिहिले तरी चालू शकतं आणि तुमच्या मनाने काही उत्तर लिहिलं तरी चालू शकतं, ते स्वमत आहे. तर एखाद्या विद्यार्थ्याला नाहीच समजलं तर त्याने उतार्यातल्याच काही प्रमुख विधानं कोणती आहे ती पाहून जर तुम्ही इथं लिहिली दोन उदाहरणं किंवा दोन विधानं, तरी तुम्हाला याचे गुण मिळू शकतात आणि चांगले गुण तुम्हाला याच्यामध्ये मिळते. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा प्रश्न अतिशय सोपा प्रश्न अर्थशास्त्रातला, उतारा वाचून त्याचे उत्तर लिहायचे, एखादी आकृती दिली तर आकृतीवरून प्रश्न विचारले त्याचे उत्तर लिहायची, किंवा मग एखादा तक्ता आहे तो तक्ता काही वेळेस पूर्ण करायला सांगितला जातो, उरलेल्या घटकांची माहिती तुम्हाला स्पष्ट करायला दिली जाते. तर अशा प्रकारचे जर प्रश्न आहेत तर याच्यामध्ये प्रामुख्याने तक्ता जो आहे तो तुमच्या पुस्तकातला येतो, आकृती जी आहे ती पुस्तकातलीच येते. सगळ्या आकृत्या आणि तक्ते जर तुम्ही पुस्तकातले पाहून ठेवले, त्याची तयारी केली, तर तुम्हाला तेही प्रश्न सहज सोडवता येतील आणि त्याचेही पैकीच्या पैकी मार्क मिळतात, उतार्याचे पैकीच्या पैकी मार्क मिळतात. 8 मार्क तुम्हाला हमखास हा प्रश्न मिळून देतो, फार काही अभ्यास करण्याची गरज नाही. त्यामुळं ह्या प्रश्नाकडे सर्व विद्यार्थ्यांनी फोकस करा आणि अशा प्रकारे हे प्रश्न सोडवा, नक्की तुम्हाला चांगले गुण बोर्ड परीक्षेच्या संदर्भात मिळणार आहे. मित्रांनो, या प्रश्नांच्या संदर्भात काही मनामध्ये शंका असेल तर कमेंटमध्ये जरूर विचारा. या व्यतिरिक्तही काही प्रश्नांच्या संदर्भातल्या समस्या असतील तर त्याही विचारू शकता, किंवा विषयाच्या संदर्भामध्ये, बोर्ड परीक्षेच्या संदर्भामध्ये, प्रश्नपत्रिका सोडवण्याच्या संदर्भामध्ये किंवा अभ्यासाच्या संदर्भामध्ये ज्याही काही समस्या तुम्हाला वाटतील त्या कमेंटमध्ये जरूर विचारा. येणाऱ्या व्हिडिओंमध्ये आपण त्याच्यावरती नक्की चर्चा करून तुम्हाला सोल्युशन देण्याचा प्रयत्न करू. चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.